महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी सुधा. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणोबा डेव्हलपर्स. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील जनप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आमचे विभागीय संपादक घनश्याम तोडकर यांनी घेतलेली मुलाखत आहे, पाहूया. जनप्रबोधन यात्रा सुरू केली आहे त्या संदर्भात थोडक्यात. या जनप्रबोधन यात्रेचे कारण त्याच्यावरच लिहिलेलं आहे की महाराष्ट्राला जो आत्महत्येचा कलंक लागलेला आहे ते पुसण्यासाठी आम्ही करतोय. आणि आता या आत्महत्येची जी पाळी आलेली आहे, शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव मिळत नाहीत. सबंध शेतमालाच्या भाव खरेदीचा आणि प्रक्रियेचा जो धंदा आहे हा सगळा राजकीय पक्षाने हातात घेतलेला आहे. खरे लुटारू आमचे हे खासदार आमदार आहेत आणि या खासदार आमदारांच्या लुटारूपणामुळं आमचे शेतकरी आत्महत्या करतायत. तर या लुटारूंचा बंदोबस्त करण्यासाठी ही जनप्रबोधन यात्रा आहे. जनप्रबोधन यात्रेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा काय मिळतोय? आता तुमच्या भागात कसा मिळाला तेच बघा की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता आहे. लोक माझ्याबरोबर फोटो काढून घेत आहेत, बिल्ले लावून घेत आहेत आणि संघटनेचे सहकारी म्हणून काम करायला तयार झालेलं आहे. या यात्रेला निधी संकलन होतंय. फार मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळाला. भारत बंदची जी हाक दिली होती तर त्या संदर्भात आपल्या संघटनेचा काय अजेंडा आहे? या भारत बंदला ज्यांनी पाठिंबा दिला ते सगळे राजकीय पक्ष या आत्महत्येला आणि शेतकऱ्यांच्या दुर्दशेला जबाबदार आहेत. त्यांना या शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा देण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही. आणि जे काही कायदे झालेले आहेत त्या काही सुधारणा आम्ही सुचवल्यात, त्या सुधारणासह आम्ही त्या कायद्यांचं स्वागत करणार आहे. त्याच्यामध्ये खुलेकरणाच्या बाजूचा कायदा झालेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतोय. पण काही त्याच्या दोष आहेत, त्रुटी आहेत, त्या त्याच्यातल्या दुरुस्त झाल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. शेतकरी त्याच्यामध्ये जे सहभागी आहेत ते जास्त करून पंजाबचे आहेत. आडत आंबाली तोलाई याचा जो त्रास आहे या सगळ्याच्यामध्ये ते सगळे लोक गोळा झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं आता असं आहे की एखादा विचार असला की काही लोक तिकडं काही लोक तिकडं असं होणारच आहे. आणि लोकशाहीमध्ये हा ज्याचा त्याला अधिकार आहे त्याने आमचं म्हणणं असं आहे की त्यांना त्यांचा गैरसमज करून त्यांना मोर्चात आणलेलं आहे. आणि हे काम सगळ्या आडत्या लोकांनी केलेलं आहे, राजकारण्यांनी केलेलं आहे. दादा, आता सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही दुधाचे दर खूप पडलेले आहे, त्यामुळे शेतकरी मेटा कुठे झालेला आहे? त्याचा काही संबंध नाही, फक्त निमित्त कोरोनाचं आहे. हे दूध गोळा करणारे सगळे लबाड लांडगे आहेत, चोर आहेत आणि हे पांढऱ्या दुधातले काळे बोके हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं यांचा बंदोबस्त करण्यासाठी 12 डिसेंबरला आम्ही ही परिषद घेतलेली आहे. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.